मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धनवी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर अपलोड केले जाणारे सगळेच व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे, इन्फॉर्मेशनसाठी आहे. इथे आपण कुठलंही बाय सेल ऑर होल्ड असे रिकमेंडेशन्स देत नाही आहोत. तुम्हाला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर प्रॉपर नॉलेज घेणं किंवा एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला आजच्या सेशनकडे आपण वळूयात. तर सगळ्यात पहिले आपण निफ्टीबद्दल चर्चा करूया. सो निफ्टी जो आहे, एक फ्रायडेला गुरु नानक जयंतीची सुट्टी असल्यामुळे मार्केट क्लोज होतो. सो फ्रायडेला आपल्याला ट्रेडिंग सेशन्स नाही मिळाला. सो लास्ट ट्रेडिंग सेशन जो होता तो होता गुरुवारचा. थर्सडेचाच आपला लास्ट ट्रेडिंग सेशन होता. आणि जर आपण निफ्टी बघितला तर त्या दिवशी गुरुवारी फ्लॅट ओपनिंग होती. ना गॅप अप होता ना गॅप डाऊन होती, एक फ्लॅट ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली. तिथून निफ्टीने जवळजवळ 23,675 हाय गाठला. देन आपल्याला तिथून एक डाऊनफॉल बघायला मिळाला. तो पूर्ण डाऊनफॉल जो आहे तो फारफार तर 23,485 वगैरे तो खाली ट्रेड करताना दिसला. एक डाऊनफॉल आपल्याला मिळाला आणि त्यानंतर निफ्टी जो आहे तो कन्सॉलिडेशन झोनमध्ये गेल्यासारखा आपल्याला दिसला आहे, कन्सॉलिडेट होताना दिसला. सो या सगळ्या जे काही त्याचं मुवमेंट होती या मुवमेंटवरून आपण एवढंच कॅप्चर करू शकत होतो की आत्ता येत्या मंडेला म्हणजे उद्या मार्केट जेव्हा ओपन होईल तर उद्यासाठी 23,535 ही जी एक लेवल आहे ही एक की लेवल ठरू शकते. बिकॉज या लेवलच्या वरती जर उद्या निफ्टी सस्टेन झाला, या लेवलच्या वरती जर निफ्टी सस्टेन झाला तर आपल्याला पहिला जो हर्डल आहे किंवा एक कन्सॉलिडेशन झोन आहे त्यामुळे आपण काय करतो आहे की 23,535 वरती जर तो सस्टेन झाला तर आपल्याला 23,600 लेवल बघायला मिळू शकते. आणि त्यानंतरही तो जर सस्टेन झाला तर पुन्हा आपल्याला वरच्या काही लेवल्स आहेत. ओके, सो पुन्हा 23,600 ते 23,730 or 740 लेवल आपल्याला पुन्हा बघायला मिळू शकतं. ओके, आणि जर निफ्टी काल 23,535 खाली सस्टेन होताना दिसला तर आपल्याला डिरेक्टली पहिला जो सपोर्ट आहे, ओके, किंवा आपण ज्याला डिमांड झोन म्हणतो, सो पहिला एक छोटा डिमांड झोन जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बनताना दिसतो आहे, तो आहे 23,500 आसपास. सो 23,500 ते 23,550. ओके, सो इथे आपल्याला एक डिमांड झोन बनताना दिसतो आहे आणि त्याला जर आपण सपोर्ट म्हणत असं तर आपण डेटासुद्धा चेक करू शकतो. ओ आय डेटाजमध्ये जर तुम्ही पाहिलं निफ्टीचा तर सी 23,500 ही पुट रायटिंग खूप जास्त प्रमाणात होताना दिसते, तर 23,550 कॉल रायटिंग सगळ्यात जास्त प्रमाणात होताना दिसते. तर त्यामुळे आपल्याला हा जो एक झोन आहे पूर्ण लाईक 23,550 ते 23,500 हा जो पूर्ण झोन आहे हा एकंदरीत आपल्याला एक कन्सॉलिडेशन झोन दिसतोय. सो या झोन्सच्या ब्रेकआउट नंतरच आपल्याला एक चांगला फॉल किंवा अपट्रेंड निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. जर उद्या तो 23,535 खाली सस्टेन झाला आणि ही सुद्धा लेवल त्याने ब्रेक, इथून एक बाउन्स होऊ शकतो किंवा ही लेवल जर त्याने ब्रेक केली तर आपल्याला डिरेक्टली 23,400 आणि या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण आपण डिस्कस केलेलं आहे 23,400 ते 23,200 लेवल्स आपल्याला काही येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये दिसू शकतात. आता जरा बँक निफ्टीबद्दल बोलूयात. सो बँक निफ्टीमध्ये काय बेसिकली थर्सडेला गुरुवारी बँक निफ्टीने सुद्धा फ्लॅट ओपनिंग दिली होती. एक फ्लॅट ओपनिंग होती, ना गॅप अप होता ना गॅप डाऊन होता आणि तिथून तो आपल्याला एक 50,550 एक हाय त्याने बनवला होता बँक निफ्टीने आणि तिथून आपल्याला कंटिन्यू फॉल दिसला. आणि फॉल जो आहे तो आधीची ही जी काही वेनसडेची बुधवारचा जो काही लो होता त्या लोच्या आसपासच तो पुन्हा आपल्याला बाउन्स होताना दिसला. आणि पुन्हा जे सेलर्स आहेत ते 50,360 आसपास आपल्याला पुन्हा सेलर ॲक्टिवेट होताना दिसले आणि बऱ्यापैकी आपल्याला कन्सॉलिडेट करतानाच कन्सॉलिडेशन झोनमध्ये जाताना आपल्याला बँक निफ्टी अनुभवायला मिळाला. सो उद्यासाठी जे आहे बँक निफ्टीसाठी 50,200 जी लेवल आहे ही एक की लेवल ठरू शकते. आणि जर उद्या बँक निफ्टी 50,200 वरती सस्टेन झाला तर आपल्याला पुन्हा 50,300
70, त्यानंतर 50,550, आणि मग तेही ब्रेक झालं तर 50,800 सुद्धा लेवल आपण बघू शकतो. आणि जर या लेवलच्या खाली सस्टेन झाला बँक निफ्टी, 50,200 खाली जर तो सस्टेन झाला, तर पहिला आपला जो वेनसडेचा लो आहे, ओके, तोच लो आपण ॲज अ लेवल कन्सिडर करतो आहे. सो 49,900 त्याला पहिला एक डिमांड झोन तर नाही म्हणू शकत, एक हर्डल आहे किंवा एक सपोर्ट आहे. सो तिथून तो पुन्हा बाउन्स होताना आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि ही जर लेवल त्याने ब्रेक केली तर हा आपला खूप आधीपासूनचा डिमांड झोन आहे, 49,600 ते 49,530 दरम्यान हा पूर्ण एक डिमांड झोन बनताना आपल्याला दिसतो आहे. सो इथून तो पुन्हा बाउन्स होऊ शकतो. आणि जर का त्याने लाईक 49,600 ते 49,500 दरम्यान ही पूर्ण लेवल आहे, तर इथे पुन्हा एक आपल्याला बाउन्स बघायला मिळू शकतो. सो FIDIS डेटासकडे सुद्धा बघितलं तर फारशी अशी खूप FIIS ने थर्सडेला, गुरुवारी FIIS ने अगदी 1,849 करोडचीच आपल्याला ते सेलिंग करताना दिसले, आणि त्याच्या अगेन्स्ट 2,481.81 एवढी DIIS ने आपल्याला बाईंग करताना दिसले. आणि जसं आपण ऑप्शन चेन डेटा बघितला आहे तर त्यानुसारसुद्धा आपण कुठल्या लेवल्स असू शकतात आणि कुठली की लेवल असू शकते आणि कुठे हर्डल्स असू शकतात हे सुद्धा बघू आपण जस्ट डिस्कस केलेलंच आहे. सो तुम्हालाही अशा लेवल्स कॅल्क्युलेट करायला शिकायचं असेल, ॲनालिसिस शिकायचं असेल, तर प्रॉपर ट्रेनिंग घेणं खूप आवश्यक आहे. आणि तुम्हाला ट्रेनिंगसाठी काही हेल्प हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्रॉपर ट्रेनिंग घेऊ शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट फॉर युअर ट्रेडिंग. आणि तुमचा व्ह्यू काय आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता. सो थँक्यू गाईज, ऑल द बेस्ट.